आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. माझा जीव गेला तरीही मी नंदिनी बद्दल एक शब्दही सांगणार नाही, एक शब्दही. तू काय नाही सांगणार रे, आम्ही तुला बोलत करू, तू जर नाही बोललास ना तर तुझी अशी धुलाई करेन की नंदिनी बद्दल तू सगळं काही खरं सांगशील. नंदिनी रागवू नकोस, नंदिनी या लोकांनी मला काही केलं तरी तू यायचं नाही. नंदिनी हे विचू स्वामी शरणम अय्यप्पा, हे बघ तू खरं सांगणार आहेस की असाच मार खाऊन मरणार आहेस, बोल ना. नंदिनी काही झालं तरी तू अजिबात इकडे येऊ नकोस, माझा जीव गेला तरीही तू इथे यायचं नाहीस. नंदिनी काय बोलायचं, एवढा मार खाऊन तोंड उघडत पार्टनर. याला एवढं मारू नाही, हा तोंडच उघडत नाही बघ पार्टनर. तू काही केलंस तरी माझ्याकडून तू नंदिनी बद्दल काही जाणून घेऊ शकत नाहीस. नंदिनी कुठे आहे हे मी सांगणारच नाही. तुम्ही माझ्यावर करत असलेल्या एक एक अत्याचाराचा नंदिनी व्याजा सकट तुमच्याकडून हिशोब चुकता करून घेणार आहे. तू मेलास तर त्या नंदिनीची तडफड सुरू होईल रे. तुला मारून त्या नंदिनीला तडफडवतो, त्यानंतर तुझी नंदिनी स्वतःहूनच समोर येईल. बस तू मारण्यापेक्षा भैरवीने जर का मारलं तर त्याला जास्त लागत हो की नाही भैरवी? भैरवी याला मार आणि ह्याची चौकशी कर. विच्छूने मारण्यापेक्षा तू जर का मारलंस तर ह्याला जास्त लागेल, कारण त्या नंदिनीसाठी हा वारंवार महालात येऊन गंगाकडे मदत मागायचा. आता तू जर का मारलंस तर गंगानेच मारल्यासारखं होईल. मार भैरवी. विच्छू हा बांबू भैरवीकडे दे. एगे, मार. काय ग विचार काय करतेस, मार ना. घे ग भैरवी. येडच आहे, असाच हसत राहणार, मार तू. नंदिनी माझा जीव महत्वाचा नाहीये, आपल्याला कालचक्र महत्वाचं आहे. तू माझा विचार नको करूस, फक्त कालचक्राचा विचार कर. माझा जीव गेला तरीही चालेल, पण तू इथे येण्याची घाई नको करूस. नंदिनी ही मुलगी निर्दोष आहे, हे नराधमच तिला मारायला सांगतायत, यासाठी तू क्रोधित नको होऊस. आपल्याला कालचक्र हे महत्वाचं आहे हे लक्षात ठेव, लक्षात ठेव नंदिनी. आता विचार करू नकोस, मार. तू याची अशी दशा कर की नंदिनी इथे आलीच पाहिजे, मार. मला माफ करा बाबा, मी तुम्हाला मारलं नाही तर यांना माझ्यावर संशय येईल. या लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी मला तुम्हाला मारावं लागेल. मी तुम्हाला मारेन, त्याच्या वेदना तुम्हाला होणार नाही, त्या सगळ्या मी माझ्यावर घेईन, तुम्हाला काही होऊ देणार नाही. अगं मार भैरवी.
अशी वेळ आपल्यावर कधी येईल असा विचारच केला नव्हता. मला माफ करा बाबा. मारतीये तरी पावसात भिजलेले बेडका सारखा उभा आहे. पार्टनर थांबरे विच्छू. काय झालं भैरवी, बांबू का फेकून दिलास? रवी घाई घाईत एखादा निर्णय घेऊन याचा जीव घेऊ नकोस. मागचा पुढचा विचार केल्याशिवाय काही करू नकोस नंदिनी. जा इथून. भैरवी हे काय बोलतेस? जा थांबा. कुणीही त्याला पकडू नका. काय ग भैरवी, याला पकडण्यासाठी मी किती दिवस वाट पाहिली होती माहितीये? आता हाती सापडला होता, याला इतक्या सहजासहजी जाऊ दिलंस? तुम्ही काहीही केलं तरी खरं त्याच्याकडून जाणून घेऊ शकत नाही. तो तुम्हाला काहीच सांगणार नाही. म्हणून काय ग, तू त्याला असं सहज सोडून देशील काय? मला तर तुझा आणि नंदिनीचा संबंध आहे असंच वाटतंय. माझ्याकडे अशी रागाने बघू नको. विनाकारण माझ्यावर संशय घेऊ नका. मी काहीतरी विचार करून त्याला पाठवलंय.